बर बर मीच खाते. अरे ती तर म्हणायचं विसरलंच आपण. आणि कडे उकडं नाही झाली गई. हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. अगं आमच्या पिवडीला एकटीला बसवलं होतं घरी, पिवडी असं लागले आणि बाहेर न कडी लावली होती. तुझ्या फ्रेंड अग नाही मी का खायला आणलंय ती मला. कसं बघतय चोर, कसं बघतय, काय काय आणलंय. कशाला? बर बर दरवाजा मागचा उघडून ये जग बाळा, जा. अस्तर आणलं खायला आणलंय समोसा पिवडीला. आणि तिकडे नाही खाऊन दिल्यावर ते विकी ना. या अस्तर आणलेत, ब्लाऊज शिवायचंय मला. खायचं का मग ही? अगं नको ग, आधी खाऊया परत घेऊ दुसरं. मला खायचंय दे, मला दे. बर बर ठेवते कपडे भर ना. ठीक आहे, समोसा आणला. बर राह मग, राहून ये मग. 8 दिवसांनी येते माघारी. अगं सकाळी गिरी तर तूच लगेच. 5 दिवसांनी येते. बर बर 5 दिवसांनी येते का? मी नेमकं सांग, 8 दिवसांनी येतेस का 5 दिवसांनी? सांग खरं खरं सांग. 5 दिवसांनी जाणार आहेस ना? 5 दिवस अजून लांब आहेत, मग 5 दिवसांनी जा. आताच 5 दिवसांनी येते. आता जाते. अग 5 दिवसांनी जा, 5 दिवसांनी दिवाळी आहे. मग ड्रेस बीस घेईल तुझी आत्या. काय बर बर देते, हो देते. दिवाळी आली फटाकडे घेऊन देते. बर समोसा खायचं. तू कुठं गेलते बघायला? अरे मला वाटलं इकडे चालत काय की बाहेर. आणि तू त्यात दुसरी गोष्ट सांगायला लागली पाठीमागची, कांदा वाळू घातले ते आज. हाय फ्रेंड, हे बघा इथं कांदा आणलेत, कांदा रानातले आणलेत, सगळे नासले होते. ते नासलेले सगळे बाजूला वेचून टाकलेत आणि इथं टाकलेत मी कांदे आता वाळत घालायला. हो आता 2-3 दिवस काढत नाही म्हणत. पाणी नसतं वाढायचं. बर 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 मीच खाते. अरे ती तर म्हणायचं विसरलंच आपण. हाय फ्रेंड, कसे आहात? मस्त राहा, मजेत राहा सर्वांनी. कसे आहात तुम्ही कमेंट करून सांगा. दिवाळीच्या आता दिवाळी नजदीक नजदीक, दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांनी गोड गोड खावा आणि गोड गोड राहावा. चिवडा लाडू शंकरपाळ्या. गोड गोड खावा, गोड गोड बोला असं म्हणायचं. गोड गोड खावा आणि गोड गोड बोला सर्वांनी. आणि गोड गोड मध्ये राहा आणि सुखात सुखात राहा. तसं नसतं. कसं म्हणायचं ग? गोड गोड खावा, गोड 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 बोला. हा गोड गोड खावा, गोड गोड राहा आणि गोड गोड बोला असंच ना. हा बघा पिवडी आमची बेस्ट आहे पण स्वीट आहे. टिकली थोडीशी लागली, लागली थोडीशी मोडली. हा मोडली मोडली टिकली, तिरकी लागली वाटत ग टिकली. हो हाय कर आता. हाय कमेंट मी कमेंट मी करून टाकवा. कमेंट करून सांगा म्हणती. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता आम्ही समोसा खातो. आणि जरा किचन मध्ये ना आमचं खूप म्हणजे काही तळलं ना पदार्थ. आता दिवाळी आली म्हणजे तेल वगैरे उडतंय, त्याच्यामुळं भिंतीवर ना इथं लावायचंय मला, कागद चिटकवायचा या भिंतीवर इथं. तरी पण उरलेलं आहे, मासं तळलं होतं त्यावेळेस मी. आणि कलर द
फार म्हणजे नवीन राहायला आलेले तेव्हापासून वाटत होत की पेपर चिटको पेपर चिटको, पण चिटकोन काय झालंच नाही. लय दिवसाची इच्छा होती माझी, ती आज मी पूर्ण करणार आहे. हा असं लागेल, ती आज इच्छा मी पूर्ण करणार आहे. ते पेपर चिटकून घ्यायचं आहे आता सध्या. आहे ना पिऊ जरा असं. हा समोसा कोण कोण आवडते? समोसा लय फेवरेट असते ना. हो मोठा समोसा असते बघ, थोडं तेवढा असते समोसा. कुठं असतय गं? तिकडे लांब असतय. मला वाटलं जवळ असते की काम होत ना. टाटांचा घ्या गं, एवढंच कसं भागल. हुशार आहे ना माझं बाळ. टाटा आणते बघा पिवडी, माझं सगळं काम ऐकते आता. हो ओ माय गॉड, सो माय गॉड, सो माय गॉड. अरे माझा पण आहे. सर्वांना मन वाढदिवस आलिया. वाढदिवस आलिया. कोणाचा वाढदिवस आहे? तुझा माझा आणि विचीचा. अगं माझा नाही, चार पाच जण एका दिवशी जन्मलं का सगळे जण? अरे बापरे. अगं ही निघत नाही ग, सोड की गाठ. अग येत आहे का? बर बर येत आहे. हा काढ काढ आता बघ, मी काढून दाखवते एका हाताने गाठ. बघ किती हुशार आहे, निघली का नाही माहिला गाठ. आता ही फाकाव अस. हुशार आहे काढ तू. हाय फ्रेंड, समोसा खायला या सर्वांनी. मस्त आहे आणि स्वादिष्ट आहे आणि कडक आहे. हो चटणी पण खायची असते आणि एकदम हो एकदम असं कडक आणि काय म्हणतात त्याला चवदार लागते. दहीसारखं लागतंय. हो टेस्ट आहे, टेस्ट आहे. करून मस्त चाटायचं. खा की ग, खा या सर्वांनी खायला. अकरा 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 माझ्या वेळेला असताना एकत्र कसे मैत्र मैत्रिणी 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 खात्यात तसंच खायचं असतो. आम्ही किती चार पाच जण आजारी असतात म्हणून त्यांना सगळं खाऊ घालायचं आणि आपण पण दुसरं खायचं. आम्ही शाळेला असताना या सगळ्याजणी एक डब्यात जेवायचो माहिती का तोक. तोक तोच खातात का? तोक 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 याडा सेट करतेस. गोड आहे समोसा. हाय फ्रेंड, दिवाळीची साफसफाई चालू आहे. तर दसरा होता त्यावेळेस पण इथं खूप घाण झालं होतं, कलर वगैरे देऊन घेतला. तर म्हटलं आता थोडीशी साफसफाई आणखीन करावी, त्यामुळे मी गॅस स्वच्छ करून घेते पहिल्यांदा. ते तर रोजच घेतो आपण आणि इथं पेपर चिटकून घेते म्हणजे तेलाचं डाग उडले ना इथं खराब दिसणार नाही आणि स्वच्छ राहील, मस्त राहील, मस्त दिसेल. तेवढी आमची बाहेर गेलेली आता सध्या तरी. बाजारात जाऊन अस्त्र वगैरे आणलं तर पेपरच लावते आणि वेगवेगळ्या कलरचे ते रंगीबिरंगी असते ते पण असते. पण सध्या माझ्याकडे पेपर अवेलेबल असल्यामुळे काय करते पेपरच लावून घेते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमचा गॅस असा आहे लोखंडाचा गॅस आहे, जे कंपनीतर्फे भेटतेच ना तसला गॅस आहे. डावळ जवळून दाखवते एवढी कुठं गेली काय माहिती. जवळ दाखवते मी, काळा झालेला आहे थोडासा गॅस. स्वस्तात मस्त भेटलेले, कुपनवर भेटलेले हे गॅस शेगडी आम्हाला. असं काळं झाले दाखवते मी जवळून तुम्हाला, काळं झाले असं. बाकी व्यवस्थित चालतंय सर्व, काळं झालेलं आहे तरी वापरतो. व्यवस्थित चालत असल्यामुळे वापरायला काय हरकत नाही, तरी खराब झालेलं असतं तरी करून घेते ना सगळं.
माझ्या आवडीचा आहे पिंट गुलाबी कलर आहे. पहिला होता ते पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसला असेल चॉकलेटी कलर, काही काही ठिकाणी हिरवा कलर, काही काही ठिकाणी चॉकलेटी, काही काही ठिकाणी पोपटी कलर, असे दोन तीन प्रकारचे कलर लावले होते. कुठे ते ऑइल पेंट लावलेलं होतं. हा आता एकाच कलर आणला आपल्या.